नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित असलेले अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्यामुळे अभिजित बिचुकले यांनी प्रशासनाचा हा भोंगळ कारभार असल्याचा आरोप केला आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणच्या मतदान केंद्रावर बिचुकले आणि त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले आले असताना मतदान यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथवर बिचुकले यांनी गोंधळ घातला। अलंकृता बिचुकले यांच्या नावाखाली नारायण बिचुकले नाव असल्याने या सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजप पक्षावर फोडले आहे। नेमकं काय म्हणाले बिचुकले आपण पाहूया। नाव नाही मामा माझं, नाव नाही यादीत। उमेदवाराचं नाव नाही, सर्वसामान्यांचं काय होईल? हा कुठला बी आणला असेल तिथं उचलून एक्स वाय झेड, आता नाव नको घ्यायला। आलं का लक्षात? सगळे आपले बंधू भाव आहेत। मी आयुष्यामध्ये कधी जातीय राजकारण केलं नाही, पण यांनी ज्यांची यांची नावं दिली 93,000 मतं उत्कट केली। तुमची नोंदणी झाली? 100% दादा, बायकोच आहे माझं आहे, दोघं देणार नवरा बायको। मला उमेदवार व्हायचं होतं, उमेदवार आहे ना मी या ठिकाणी। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी पुणे पदवीधरला उमेदवार आहे। 14 क्रमांकाला माझं नाव आहे, अभिजित वामनराव बिचुकले। शिक्षकमध्ये माझं 5 क्रमांकाला नाव आहे। ओके, हे सगळं असताना मी आज आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये साताऱ्यामध्ये आलो। त्याच्यामध्ये माझ्या मिसेस सौ अलंकृता बिचुकले त्यांचं नाव सापडलं आहे, पण माझं नाव नाही आहे। आणि आता ह्या ठिकाणी मला मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे। निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार आहे। परवा मला आठवते या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये कोणतरी म्हटलं होतं की ह्या याद्या बोगस आहेत म्हणून। मला आठवत नाही त्यांचं नाव कोणतरी म्हटलं होतं, पण या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की महाराष्ट्र शासनाचा जो काही निवडणूक आयोग आहे किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आहे, हे जर असे भोंगळ कारभार तुम्ही करणार असाल तर अवघड आहे। किंवा ज्या यंत्रणा हे याद्या पुरवत होत्या किंवा ज्या यंत्रणा आता कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्यांच्या याद्या करत होते आणि निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही आहे, पण नक्की ह्याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे हे 100% कळून चुकलेलं आहे। उमेदवाराचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही आहे का? बरं, ह्याच्यामध्ये दुसरं एक नाव येतं काहीतरी, माझं नाव काय पाहिजे? अभिजित बिचुकले पाहिजे ना। ह्याच्यामध्ये काहीतरी नारायण नाव येतंय। अरे काय चाललंय हे यार? हा म्हणजे जे परवा बोलले कुणीतरी तसलाच प्रकार आहे ना घाणेरडा। ह्याला मॅनेज करताय का? कुठली तरी पार्टी ह्याच्या पाठीमाग आहे का? जनतेनं हे विचार करावा। आता जे मतदान चाललं असेल, तुम्ही सर्व जे प्रतिनिधी जमलाय त्यांना मी सांगू इच्छितो, कदाचित हे माझं स्टारडम आहे। बिग बॉसमुळे मी घराघरात पोचलो, मी ही निवडणूक जिंकू शकतो, कारण ह्याला मतदान फार कमी होतं। म्हणून हे मला वाटतं ह्यांनी शेवटच्या 12 तारखेला षडयंत्र केलेलं आहे। कारण आम्ही ज्या वेळेला तिथं मी अर्ज भरला त्यावेळेला याद्या उपलब्ध नव्हत्या, याद्या दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळाल्या। मग असं ठरवून झालेलं आहे का? कुठला पक्ष आहे ह्याच्या पाठीमागं? काय षडयंत्र झालंय हे शोधून काढा। आणि ह्या ठिकाणी नागरिकांना मी आवाहन करेन, पदवीधरांना, जर अभिजित बिचुकलेंचं नाव जर मतदार यादीतनं गायब झालेलं आहे तर या ठिकाणी कुणाचा विजय करायचा हे आता तुम्ही ठरवा। ह्या सगळ्या षडयंत्रांमध्ये सगळं चाललेलं आहे। 62 उमेदवार लढतायत, लढू देना। माझं नाव यादीमध्ये कसं नाहीये का? आम्ही मूर्ख आहोत का? मी आणि माझ्या पत्नीनं एकाच दिवशी दिलं, पत्नीचं आलं आणि माझं नाही। म्हणजे 12 तारखेला जेव्हा आम्ही अर्ज भरले त्या दिवशी काहीतरी गोंधळ झालाय शेवटच्या याद्या प्रकाशित होताना। एक मतानं सुद्धा गोंधळ होऊ शकतो। आणि परवा दिवशी कुणीतरी म्हटलेलं आहे उमेदवारांपैकी की या ठिकाणी या याद्यांमध्ये गडबड झालेली आहे, एका विशिष्ट पक्षाने याच्यावरती कब्जा घेतलेला आहे। आणि कुठला पक्ष आहे हे जनतेला माहिती आहे, कळून द्या ना आम्हाला। साधं गणित आहे, 36 वर्ष ज्यांचं राज्य आहे ते बीजेपीवाले हे सगळे मिळून याद्या बनवतात ना। ह्यांनी ॲप सोडली लोकांना, 100-100 मेसेजेस सोडले, हा लोकांना कंटाळा दिला का मेसेजेस देऊन 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 देऊन? किंवा साताऱ्यावरती अन्याय आमच्या काय आणि पदवीधरांवरती अन्याय आहे?